Riya in the city, page number 9, class 3, subject English. Hi, I am Riya. I live in a big city. There are big buildings and wide roads in our city. Buses, cars, bikes. There's a lot of traffic in the city. There's a dairy near my house. We buy milk from the dairy. We get the milk in a pouch. It's nice and as cold as ice. Listen carefully. Look into your book. And say with me. लक्ष देऊन ऐका, पुस्तकात पाहून माझ्या बरोबर म्हणा. Riya in the city one. Hi, I am Riya. I live in a big city. There are big buildings. And wide roads in our city. Buses, cars, bikes. There's a lot of traffic in the city. There's a dairy near my house. We buy milk from the dairy. We get the milk in a pouch. It's nice and as cold as ice. Name the things you see in the picture. बालमित्रांनो, आता आपण पाठ समजून घेऊया. रिया इन द सिटी. एक बघा, रिया नावाची मुलगी आहे, ती सिटीमध्ये राहते. सिटी म्हणजे काय? शहर. आपण मागं एक पाठ बघितला बघा, प्रिया इन द व्हिलेज, म्हणजे प्रिया नावाची मुलगी व्हिलेजमध्ये राहायची, म्हणजे खेडेगावात राहायची, तिची माहिती आपण बघितली. तशीच आता आपण रिया ही सिटीमध्ये राहणारी, शहरात राहणारी मुलगी आहे, तिची आपण माहिती बघणार आहोत. हाय, आय एम रिया, म्हणजे बघा, नमस्कार, मी रिया आहे. आय लिव इन अ बिग सिटी, बघा मी मोठ्या शहरामध्ये राहते. बिग म्हणजे मोठ्या, सिटी म्हणजे शहर, लिव म्हणजे राहणे. आय लिव इन अ बिग सिटी. देअर आर बिग बिल्डिंग्स, बघा तिथं काय आहे? बिग बिल्डिंग. बिल्डिंग तुम्हाला माहीत आहे, मोठमोठ्याल्या बिल्डिंग आहेत, असं ती सांगते. अँड वाईड रोड्स इन अवर सिटी, बघा आणि वाईड रोड्स आहेत. वाईड म्हणजे रुंद असे रोड आहेत आमच्या शहरामध्ये, मोठे मोठे रस्ते आहेत असंही सांगत आहे. बसेस, कार्स, बाईक्स. देअर्स अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन सिटी, बघा शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जिकडे तिकडे बसेस, कार्स अँड बाईक्स, म्हणजे बसेस खूप साऱ्या, कार्स आणि खूप साऱ्या बाईक्स तुम्हाला बघायला मिळतील, आणि ट्रॅफिक सगळं जाम झालेलं तुम्हाला दिसेल. वाहतुकींची जास्त वर्दळ आपल्याला शहरामध्ये दिसते. पहा, चित्रामध्ये आपल्याला गाड्या आणि मोठमोठ्या बिल्डिंग दिसत आहेत. आता त्याच्या पुढं बघूया. देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस, आता काय सांगते बघा ती, की माझ्या घराजवळ डेअरी आहे. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी, म्हणजे आम्ही त्या डेअरीमधून दूध विकत आणतो. बाय करणे म्हणजे काय? विकत घेणे. वी गेट द मिल्क इन अ पाऊच, आणि ते जे मिल्क आहे, दूध आहे, ते त्यांना कशातून मिळतं?
पाऊचमधून म्हणजे प्लॅस्टिकच्या पिशवीमधून ते मिळतं आणि इट्स नाईस अँड ॲज गुड ॲज आईस असं तिनं वर्णन केलं आहे. बघा ते दूध कसं असतं, नाईस म्हणजे छान असतं आणि ॲज गुड ॲज आईस म्हणजे जेवढा बर्फ थंडगार असतो तेवढंच थंड ते दूध असतं असंही म्हणते. मागच्या पाठामध्ये आपण बघितलं होतं बघा का व्हिलेजमध्ये राहणारी जी प्रिया आहे ती आपल्या शेजारच्या दाजी काकांकडून दूध घेते आणि शहरामधली रिया आहे ही डेअरीमधून विकत दूध घेते. आता रिया ही खेड्यात राहते त्यामुळं तिला ताजं ताजं म्हशीचं काढलेलं लगेच दूध मिळतं, पण शहरामध्ये मात्र दूध गावातून येऊन ते शहरामध्ये विकलं जातं आणि ते खराब होऊ नये म्हणून ते थंड केलं जातं, फ्रीजमध्ये ठेवलं जातं जेणेकरून ते जास्त दिवस टिकलं जाईल, म्हणून शहरातलं दूध हे थंड असतं. अशा पद्धतीनं आपल्याला खेड्यातील मुलगी कशी राहते आणि शहरातली मुलगी कशी राहते हे आपल्याला समजावून देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आता याच्या खाली काय स्वाध्याय दिलेला आहे बघा, चित्रामध्ये जे काही वस्तू आपल्याला दिसतात त्यांची इंग्रजी नावे तुम्ही शोधायची आहेत आणि वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा अभ्यास असणार आहे. धन्यवाद.